तांबे पित जर्मन स्क्रॅप देतो असं सांगून शिरोली इथं भांडी व्यापाऱ्याची पन्नास लाखांची फसवणूक करण्यात आली आहे यामध्ये जयसिंगपूर इथं एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय हातकणंगला तालुक्यातील शिरोली इथं कोल्हापूर सांगली रोडवर प्रवीण तारा चंद पारेख यांचं पारेख मेटल आणि साई मेटल नावाचं भांडी दुकान आहे जयसिंगपूर इथले यमनूर रामचंद्र गोंधळी यांचंही जयसिंगपूर मध्ये भांडी दुकान आहे ते जुने तांबा पितळ जर्मन भांडी मोड घेऊन पारेख मेटल मध्ये घालत असत दोन हजार एकोणीसपासून हा व्यवसाय सुरू होता त्यामुळं पारेख यांच्या विश्वासाचा फायदा घेत गोंधळी यांनी आर टी जी एसद्वारे अठरा लाख बँक खात्यावर ट्रान्स्फर करून घेतले होते रोख पंचवीस लाख रुपये आणि तांबा पितळ जर्मन मोड स्क्रॅपचे चौदा लाख चौदा हजार असा सत्तावन्न लाख चौदा हजार सातशे त्रेसष्ट रुपयांची विश्वासघातानं अपहार करण्यात आली आहे याबाबत प्रवीण पारेख यांनी शिरोली एम आय डी सी इथं तक्रार दाखल केली आहे